माड्यात जर माणूस आला तर संध्याकाळी 7 नंतर बाहेर जाताच येत नाही त्याला. कुठला उजनी माडा तालुक्यात असताना एकाने कुणी आणलेलं नाही. माझ्या मोदीने सगळे पैसे कट केले रे, मला ह्याचा आलं नाही, रेशन नाही, मला काय नाही मोदीने केलं. मोहिते पटलाच काम आहे, पवार साहेबांचं काम आहे. माड्याची परंपरा आहे की एक टर्म एकाला तिथं संधी मिळते. अहो त्यांचा इकडे पत्याज नाही, माडा तालुक्यात धरण आणि पाणी जाते कर्नाटक. माड्याची बारामती करतो तर 2009 निवडून गेलेला व्यक्ती 2014 पर्यंत एकदाही आला नाही. फक्त बटाटे आणि टमाट्यासाठी नाही तर ही निवडणूक आहे देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी. आता ह्यांनी दबावाचं राजकारण केलं भाजपने. प्रत्येक पुढाऱ्याला टॉर्चर करून परत आहेत, ईडी सीडी लावतात. ह्या गावाला मेन म्हणजे मुळात नवराच नाही, जो जो येतो तो जोगवा मागून जातो. माड्यामध्ये भाजपच येणार. शरद पवार होते, शरद पवार तर निवडून आले ते तिकडले तिकडच गायब आहे. आम्ही कमळाशिवाय मत आम्ही कोणालाही टाकणार नाही. आम्हाला शरद पवारच पाहिजे, उघड सांगतो. अजून इंदिरा गांधी येऊन गेले, लालबहादूर शास्त्री येऊन गेले, सगळे सगळे येऊन गेले. ह्या गावाचा असा इतिहास आहे, 60 वर्ष झालं कुणीच काय पुरत आलेलं ते सगळे घेऊन गेले. नमस्कार लगावबत्तीच्या प्रेक्षकांना. आज लगावबत्तीची टीम जमलेली आहे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये. जसं की तुम्ही गेल्या काही काळातल्या बातम्या पाहिल्यात, चर्चा पाहिल्यात माध्यमांमधल्या, तर माढा लोकसभा मतदारसंघ हा हॉट टॉपिक बनला आहे चर्चेचा. कारण की इथनं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली होती भाजपकडनं. दुसऱ्यांदा ते आता उमेदवार आहेत लोकसभेचे. तेव्हाच धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि आता ते तुतारीवरनं लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उतरलेले आहेत. आता इथला थेट सामना धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित नाईक निंबाळकर यांच्यामध्ये आहेत. पण माढ्यातल्या लोकांना कोणता खासदार पाहिजेत, इथं कोणते मुद्दे चर्चेत आहेत, यांच्या मागण्या काय आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार सर. नमस्ते. आमचं लगावबत्ती युट्यूब चॅनल आहे आणि आम्ही लोकांना प्रश्न विचारतोय की तुमच्या मागण्या काय, तुमच्या अपेक्षा काय, तुम्हाला काय वाटतं माढा कसा पाहिजे तुम्हाला? माढा आम्हाला सुजलाम सुफलाम पाहिजे. माढ्यातल्या लोकांना काय आहे, रस्ते रस्ते बेकार आहेत एकदम. एकही रस्ता चांगला नाही माढ्यातले. पिण्याची पाणी सोय ना. आता चालूला काय काय गावात टँकर चालू आहेत तर पाण्याची कायमस्वरूपी पाण्याची सोय पाहिजे माढ्यासाठी. आणि माढ्याचं बाकीची रहदारीला सोयीच नाही कुठली. माढ्यात जर माणूस आला तर संध्याकाळी 7 नंतर बाहेर जाताच येत नाही त्याला. सोलापूरला जायला सोय नाही, बाकीच्या ठिकाणाला जायला सोय नाही. तर ती कोण काही ना निवडून येण्याचं काय नाही आम्हाला. पण ते निवडून येणाऱ्या माणसांनी चांगली सोय करावी माढ्यात. अजून कोणत्या सोयी पाहिजेत माड्यातल्या लोक? माड्यात कुठलीही सोय केलेली नाही. कुठल्याही खासदार येतो निवडून येतो आणि निवडून जातो ती परत माड्याकडे बघतच नाही. माडाच माहित होत नाही त्याला. तुमचे खासदार आले नव्हते का माड्यामध्ये? कधी झाले नाही ते. बघितलं नाही खासदार? आले निवडून आल्यापासून आलेच नाही ते. आलेच नाही. हा, तो फक्त शरद पवार होते. शरद पवार तर निवडून आले ते तिकडले तिकडच गायब आहे ते. हा, शरद पवार होते तुमचे खासदार? विजयसिंह मोहिते पाटील एकानेही कार्य चांगलं केलेलं नाही, त्यामुळे ही मापाची नाही ती. निवडून द्यायची मापाची नाही. मापाचीच नाही. मापाची नाही. म्हणजे काय? म्हणजे कसं की काय काम करा तुम्ही. काम केल्यानंतर तुम्हाला निवडून द्यायला आपोआप जनता देणार आहे ना. तुमचं जर काम चांगलं असेल तर तुम्हाला मतं मागायची गरज नाही. घरी जाऊन मनानच लोक देणार आहेत मतं तुम्हाला. काका तुम्हाला काय वाटतं माड्यातला कोणता प्रश्न आहे तुमच्या खासदारांनी सोडवावा? आमच्या पुत्राचं माड्यात कुणीच काम केलेलं नाही. काय कामं केली नाही? कोणतं पाणी सोय केलेलं नाही, कुणी काय आणलेलं नाही. उजनीच्या पाण्याबद्दल तुम्ही बोलत होतात. उजनीचं पाणी एकानेही आणलेलं नाही. कुठला उजनी माढा तालुक्यात असताना एकाने कुणी आणलेलं नाही. मग आज पुतूर ह्यांना दिसलं नाही का? आमचं हे म्हणणं आहे, कुठलाही खासदार असू द्या, पुढारी असू द्या, आमदार असू द्या, ह्यांना दिसलं नाही का? आताच मतदानाच्या टायमात का येते ती म्हणते ती बाबा असं करा. माढ्यात एक जण सुद्धा खासदार आला नाही. आजपासून निवडून गेले 3 खासदार एवढे मोठे मोठे लाभले होते तुम्हाला, शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील, नंतर निंबाळकर. त्यांना काय सांगायचं? त्यांना कळालं नाही का आजपासून? आम्ही कमळाशिवाय मत आम्ही कोणालाही टाकणार नाही दुसऱ्याला. आम्ही कमळ बघणार की कमळाला बघून मत टाकणार. आता कमळावरचेच होते की खासदार? नाही, कमळावरच आज होते, परंतु मोदीकडे बघून आम्ही टाकणार. आता यावेळेस कोणाला बघून टाकणार? मोदीकडेच बघून टाकणार आहे आम्ही कमळालाच. निंबाळकर जरी असला तर आमचा त्याचा काही संबंध नाही, परंतु आम्ही मोदी वर बघतोय. आम्ही मोदी यायला पाहिजे म्हणून आम्ही कमळाला मत टाकणार. हा, दुसरं तेच की आम्ही कमळालाच मत देणार. काय कारण आहे कमळाला देण्याचं?
काहीतरी प्रत्येक बाकीच्या लोकांपेक्षा त्यांनी मोदी सरकारने काही ना काहीतरी केलेलं आहे म्हणून त्यांना बाकीच्यानी काय गरिबांसाठी बरेच केलेलं आहे त्यांनी मोदीनं. एसटी फुकट केली हो संजय गांधी निराधारचा 500 रुपये होतं तिथं 1500 केले काय आणि पुन्हा रेशन फुकट देते ह्यांनी काय केलं ह्याला आज बतर नव्हतं का फरक आहे. माझ्या मोदीने सगळे पैसे कट केले रे मला ह्याचा आलं नाही रेशन नाही मला काय नाही मोदीने केलं माझ्या शेतकऱ्याचे पैसे आले नाहीत आमच्या सगळ्या गावात आल्या तरी आम्हाला आलं मी गरीब आहे मोठं काही हे नाही मराठीचं नाही कोणाचं नाही गरीब आहे असं. माडेला कोणता प्रश्न आहे जो मिटला पाहिजे हे सगळ्याचा गरीबाचा दुसऱ्या कोणाचा आमचं काम आहे द्यायला पाहिजे दिलं गावा सगळ्याला आम्हाला आलं नाही पैसे काय करायला इतकं जर मोदीला आम्ही बरे मोदीला ठरवतं हित नाही आलं नाही तर मोदीला नाही आमचं. अच्छा तुम्हाला काय वाटतं कशाबद्दल की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आता दोन उमेदवार आहेत थेट लढत आहे मोहिते पाटील आहेत निंबाळकर आहेत तर कोणी मोदींना मत टाकणार आहे कोणी तुतारीला टाकणार आहे तुमचं काय कळलंय कोणाकडे तुतारीला टाकणार काय कारण आहे मोहिते पाटलांना मोहिते पाटलांचं काम आहे पवार साहेबांचं काम आहे आणि मोदी सरकारचं तसं काय नाही यावेळेस काय कारण आहे. मागच्या वेळेस तुम्ही तुमचे खासदार निवडून आले होते कमळाच्या चिन्हावरती निंबाळकर हो आलते मोहिते पाटलाचा पाठिंबा होता म्हणून आलते यावेळेस खासदारांनी स्वतः मोहिते पाटलाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. आता मोहिते पाटील स्वतःच आहेत म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील पण तिकीट भाजपने मोहिते पाटलाला द्यायला पाहिजे होतं ना. माड्याची परंपरा आहे की एक टर्म एकाला सीट संधी मिळते म्हणजे दुसऱ्यांदा दुसऱ्याला संधी मिळत नाहीये. पण तीनच निवडणुका झाल्या तुमच्याकडे आधी शरद पवार मग मोहिते पाटील आणि आता निंबाळकर 19 आणि नाही येणार ह्या भागात काही केलं नाही ते काही केलं नाही आले पण नाही चेहरा पण नाही दाखवला त्यांनी निवडून आल्यानंतर आलेच नाही आले आता निवडणुका लागल्यानंतरच आले ते आले होते प्रचाराला हा आले असतील मी तर नाही ते पाटील आले होते का हो आले होते त्यांचा संपर्क आहे जनतेशी नाळ आहे त्यांची आणि त्यांना एक राजकीय वारसा आहे काम चांगलं आहे तरुण तडपदार आहे व्यक्तिमत्व जनसंपर्क चांगला आहे गोरगरिबांशी नातं आहे त्यांचं. भीमा कृष्णा स्थिरीकरण जी आहे योजना विजयसिंग मोहिते पाटलांनीच राबवली आणि भीमा कृष्णा जी आहे ही योजना झाली तर ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये काया पालट होईल. त्यासाठी ते विजयसिंह मोहिते पाटील असतील किंवा धैर्यशील मोहिते पाटील असतील हे काम करत आहेत. परंतु काही कालावधीमध्ये मागच्या वेळेस भाजपने षडयंत्र करून त्यांना बाजूला काढलं म्हणून सहकार मर्षींचा वारसा ते चालवत आहेत या भागात अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांचं काम आहे. आमची तुतारी येईल बघा तुतारी हा तुतारी दुसरं काही येत नाही आमचं फक्त आता काय झालं शेत ही काळजी राहिली ती आम्हाला ऐकलं शेत राहिली ती फक्त जागेवर हा हे मोदीनं शेत राहिली ती मोदींनी काय केलं काय केलं नाही. आम्ही हात जोडून त्याला विनंती करतो जर आमचं म्हातारं मेलं तर आम्हाला वालीच नाही कोण शरद पवार आम्हाला शरद पवारच पाहिजे उघड सांगतो अजून तस सुद्धा नाही हो हा तुतारी शिवाय ही तर माणूस जर फिरला तर दाव तू मग काय ती आमच्या आमची काळजी राहिली ती एवढा राग काय रागच केलाय तसा त्यांनी आम्हाला अहो तुमची जीएसटी म्हणजे खाता कुठवर प्रत्येकाला जीएसटी खायचं म्हणजे कुठवर वकाय लागलाव तुम्ही वकाय लागलाव हा प्रत्येक गोष्टीला जीएसटी एखादा चा ऐकणार असू द्या त्याला सुद्धा जीएसटी हा चा ऐकणार वाल्याला खायला का तुम्ही धंदा लावलेत मी शेतकरी आहे हा माणूस काय म्हणतो मोदी 2000 देतो अरे तू कुणाचा देतो हे वटीत न काढतोय कपड आल लावतोय हा अशी वटी करतो हे वटी भरली की कपड आल लावतो शेतकऱ्याची. मला वाटतं की देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून येणार आहेत आणि इथली जनता पण त्यांच्या पाठीशी राहील. काय कारण आहे मोदींना निवडून द्यायचं पुन्हा काय कारण आहे म्हणजे 2009 साली माडा मतदारसंघ स्थापित झाला त्यावेळेस शरद पवार साहेबांनी इथं आले आम्ही त्यांना मतदान केलं मी स्वतः त्यांचा पोलिंग एजंट होतो बर का त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की माड्याची बारामती करतो
तर 2009 ला निवडून गेलेला व्यक्ती 2014 पर्यंत एकदाही आला नाही. डायरेक्ट त्यांना स्वतः इथून माघार घ्यावं लागली का तर जनतेचा रोष त्यांना पत्कावा लागला. त्यांनी राष्ट्रवादी मार्फत दुसऱ्या उमेदवार तिथं उमेदवार दिला. ज्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील आलं त्यावेळेस स्थानिक उमेदवार म्हणून जनतेने त्यांना निवडून दिलं, तरी पण काय विकासात्मक काम त्यांच्याकडून झालं नाही. ज्यावेळेस 2019 ला भाजपचा इथं खासदार निवडून आला त्यावेळेस काहीतरी विकासात्मक कामं चालू झाली. सध्याच्या घडीला अशी माढा शहरात परिस्थिती आहे की विकासात्मक काम कोण करतंय. ह्याच्या आधी राष्ट्रवादी जनतेने पाहिलेले आहे, 5 वर्ष झालं भाजप आलेलं आहे, तर सध्याला 50% कामं अपूर्ण आहेत. 50% कामं पूर्ण होण्यासाठी भाजपला इथली जनता निवडून देणार आहे. आणि राहिला स्थानिकचा विषय, स्थानिकचा विषय तर शेतकरी वर्ग इथं ऊसधारक शेतकरी भरपूर आहे, तर त्यांना इथून पर्याय कोण आहे? ऊस शेतकरी, ऊस कारखानदार, तर इथं शिंदे बंधू, सावंत बंधू यांच्या मागे पाठीमागे जनता इथली जाणार आहे. त्यामुळे इथं सध्याच्या घडीला तरी भाजप चांगलं चालणार आहे. काय वाटतं तुम्हाला, कोणते मुद्दे इथं महत्त्वाचे आहेत माढ्यामध्ये? मला तर वाटतंय आजपर्यंत 2009 ला जे शरद पवार निवडून गेलते त्यावेळेस शरद पवारांनी 2009 नंतर 2014 पर्यंत काय विकास केलाय? हा काहीच केलेला नाही. आणि 2014 पासून ते 2000 आतापर्यंत ह्या 10 वर्षात त्यांनीही काही विकास केलेला नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की दोन्ही पक्ष आहेत किंवा सत्ताधारी आहेत की काही कामच नाही ते. यांना किमान माझ्या तर मते नोटाला हा ऑप्शन आहे बरा. यावेळेस दोन्ही पक्षांकडनं एक एक उमेदवार आहे. असू द्या ना, दोन्ही पक्षाकडनं आहे, पण त्यांच्याकडून अपेक्षा ह्याच्या आधी अपेक्षा नव्हत्याच आपल्या, म्हणजे अपेक्षा भेटल्याच नाही आपण. त्यांनी जे आश्वासनं दिली, शरद पवारांनी सांगितलं होतं 2009 ला की तुमच्या माड्याचं मी 12 मध्ये करतो. हा 12 मध्ये करतो म्हणलेला हा विषय जर लांबच राहिला आणि नुसतं निवडून यायपुरतं इथं सत्ताधारी येते, बाकी काही इथं नाही. फक्त त्यांना त्यांची सत्तेची पोळी भाजायची एवढ्यासाठी ते इथं येतात. शरद पवार निस्ते कामं मतदानापुरतं येते तिथं, बाकी दुसऱ्या कुठल्याही कामासाठी नाही ते. अहो त्यांचा इकडं पत्याच नाही. माढा तालुक्यात धरण आणि पाणी जातोय कर्नाटकला. पाण्याचा तर तो मला काय सांगायलाच नको. कुठलं काय इकडे बघा की तुम्ही, कुणाचं कुठं पाणी आलं, कुठं गेलं, काय पाण्याचं तर नावच नाही. काय यावेळेस खासदारांकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय आता आपल्याला तर काय एवढी माहिती नाही, कोण येईल त्याचं नशीब म्हणायचं. आणि जनतेचा कवल कोण कडवळतोय काय ते सांगता येत नाही. नमस्कार, माझं नाव पांडुरंग शिंदे, रानडे शिंदेवाडी. मी संजय मामा शिंदे याचा कट्टर कार्यकर्ता आहे. गेल्या वेळेस निंबाळकर वर्सेस संजय मामा शिंदे यांची जोरदार फाईट चालू होती. तुम्ही आणखीन पाठीमागच्या न्यूज काढून बघा. खासदारकीला संजय मामा शिंदे ज्यावेळेस पडले होते तेव्हाच मी 27 प्राशन केलं होतं. एवढं शिंदेकरांवर आमचं प्रेम आहे. आजही माढा तालुक्यातली जनता प्रत्येकाचे विचार मांडण्याची पद्धत वेगळी आहे, पण वैयक्तिक मी आणि माझे कुटुंब आणि माझ्या गावातील आसपास जनतेला एवढं सांगू इच्छितो की आज जो शिंदेकरांमुळे जे हे पाणी आले ते फक्त शिंदेकरांमुळे पाणी आले. आणि पाण्याच्या मुद्द्यावरनं जे श्रेयवादाची लढाई इथं लढली जाते माड्यामध्ये की आम्ही पाणी आणलं, तुम्ही पाणी आणलं, नक्की पाणी कोणी आणलं? आजकाल एकच बोलतो ह्याच्यावरती की बबनदादा शिंदे यांना आमदार म्हणून ओळखलं जातं, पाणीदार आमदार म्हणून ओळखलं जातं. जनतेला, प्रत्येक जनतेला माहिती आहे की ह्या गाव भागामध्ये जर छत्तीसगावमध्ये पाणी आलं असेल तर कोणी आणलं असेल. विठ्ठलगंगा बसरेमध्ये तुम्ही जाऊन बघा, त्या पाण्यामुळे कितीतरी आसपासच्या शेतीला फायदा झाला. आज प्रत्येक जण असं बोलतो हे असं झालं, ते तसं झालं, हा खासदार आला नाही, तो खासदार आला नाही, बोल ते राजकारण गेलं, हे मोठ्या गोष्टी झाल्या. पण एक जनता म्हणून आणि एक मी नागरिक म्हणून एक बोलू इच्छितो की हे जे पाणी आलं ते आमदार संजय मामा शिंदे आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्या मुळे. मी 20 प्राशन केलतं, हे कट्टर फाईट झालती निंबाळकर वरचे संजय मामा शिंदे गेल्या 5 वर्षिकला. आता संजय मामा शिंदेचा सपोर्ट कर निंबाळकरला आहे. का आहे? त्यांच्यामध्ये काहीतरी दिसलं, त्यांच्यामध्ये काहीतरी दिसलं की बाबा त्या खासदारानं आपल्या माढा तालुक्यासाठी किती निधी आणला हे प्रत्येक जनतेनं पाहिलेलं आहे. त्यांनी निधी किती आणला, त्यांनी पूर्णपणे अजूनही प्रयत्न करतात. आणि अजूनही एक युवा तरुण म्हणून मी कॉन्फिडन्सनं सांगू शकतो की अजूनही विकास जर कोण करेल तर निंबाळकर साहेबच करतील. ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक आहे फक्त बटाटे आणि टमाट्यासाठी नाही, तर ही निवडणूक आहे देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आहे. खासदाराची कामं काय असतात, खासदाराकडनं काय अपेक्षित आहे, त्याच्यासाठी निवडणूक आहे. त्याच्यामुळं ह्या पाठीमागच्या 5 वर्षात बऱ्यापैकी विकास झालेला आहे, बऱ्यापैकी निधी आलेला आहे, काही कामं उर्वरित आहेत,
काही कामं राहिलेली आहेत, काही कामं झालेली आहेत, प्रत्येकांच्या आकांक्षा अपेक्षा या काय पूर्णच होत नसतात कधी. त्याच्यामुळं बॅलन्सिंग आहे, जनता म्हणून म्हणेल तर बॅलन्सिंग मतदान होऊन जाईल. पाणी सोडून MIDC पाहिजे, मराठा आरक्षण आहे, OBC आरक्षण आहे. मराठा आरक्षणाचा काही फटका बसेल का आता या दोन्ही उमेदवारांना? 100%. कोणत्या उमेदवाराला बसेल? आता सध्याची परिस्थिती अशी आहे, आमदार लेवलची लोक, पुढारी लोक कमळाच्या माग आहेत, पण सर्वसाधारण जनता शेतकरी आहे हा विचार करतोय मोहिते पाटील. ह्याचं कारण काय? आता ह्यांनी दबावाचं राजकारण केलं भाजपवाले, प्रत्येक पुढाऱ्याला टॉर्चर करून फोडतायत, ED CD लावतायत, ही चुकीच आहे. जनता त्यांच्या पण माग आहे, नाही असं नाही, पण ही दबावाचं राजकारण उपयोगाचं नाही ना. सर्वसाधारण शेतकरी जनता आज काय म्हणते की तुम्ही ED लावताय म्हणून आज पुढारी तिकडे चाललाय, बरडत चाललाय. मग शेतकऱ्याला कशासाठी तुम्ही अडचणीत आणताय? पण शेतकऱ्याला तुम्ही दुष्काळ निधी दिला, 2000 देताय वर्षाला, त्याला किंमत नाही ना. चालू स्थिती काय आहे, जी शेतकरी अडचणीत आहे त्याला अजून पाण्याचा प्रश्न मिटवायचा, पाण्याची कमतरता कशी वाढवता येईल ती बघायचं, आणि पुढाऱ्याच्या मागे जनतेनं का जावं? गेल्या 10 वर्ष त्यांना निवडून दिलं की 15 खात्यावर 800 दिन येणार होते, काय झालं? आले 15 ह्या गावाला मेन म्हणजे मुळात नवराच नाही. जो येतो तो जोगवा मागून जातो, बारामतीवाला आला म्हणतो बारामती करतो, अकलूजवाला आला म्हणतो अकलूजी करतो, बबन दादा मी तसाच सगळं म्हणजे काय लावलं या माड्याचं, काही सुद्धा अर्थ नाही, फक्त जोगवा मागून जातेच बघा, मागून बाबा जातेच, एवढंच बरं तिथं तोंड जावत नाहीच काढणार. ह्या गावाला नवराच नाही. तीन खासदार होते की तुम्हाला कोण? पोर सांभाळा लागला काय करता ही पब्लिक, आम्ही येणार मतदान करायला. आता यावेळेस कोण येईल मग? यावेळेस काय सांगताच नाही, कमळ येईल. कमळ येईल? हा. मागच्या वेळेस पण कमळ आलं होतं? येईल येईल येईल. माड्यामध्ये भाजपच येणार, कारण आज भारताचं नाव कुठं होतं सांगा, 25 नंबरला नाव होतं, आज आपण भारत 3 नंबरला आलाय. आणि आतापर्यंत मुंबईला जर जायचं म्हणलं कुठं, पुण्याला जायचं म्हणलं तर भीती वाटत होती रेल्वेने, कुठं बॉम्ब सुट होते वाटायचं. पण ज्यावेळेस भाजपचं सरकार आलं तेव्हापासून जातीय दंगली कमी झालेत, जे आतंकवाद्यांच्या कारवाया होत्या ते कमी झालेले आहेत, आणि आज रोडने जायचं म्हणजे गुडघे इतके रोड खड्डे होते. विकासाच्या नावावर फक्त पहिले पुढारी रोडचे निधी घ्यायचे आणि डांबर टाकायचे आणि तो निधी बळकवायचे, परंतु आज खरोखरच कुठेही बघा, सांगायची गरज नाही, बोलायची गरज नाही, तुम्ही ज्या रोडने आला ते रोड कसे झालेत बघा, कुठे जिल्ह्याला जायचं रोड असेल, अतिशय चांगली कामं मोदींनी केलेली आहेत. आणि जे सर्वसामान्य जनता आहे, आज आपल्या घरी एक दिवस जर पाहुणा आला तर दुसऱ्या दिवशी कधी जाणार वाटत आहे, पण आज 3 ते 4 वर्ष झालं मोफत धान्य देत आहेत, जे 70 वर्षाचे पुढील जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना 1500 रुपये पगार देत आहेत, कोण देतं एवढं? आणि एवढं देऊन पण जर तुमची भूक भागत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे. पण मला अभिमान वाटतं की देशाचे पंतप्रधान मोदी आहेत आणि मोदीच राहणार. मोहिते पाटील. मोहिते पाटील येतील. हा, बाकी कोण? तर कमळ म्हणत होत कत्र कमळना कांदा निर्यात उठवलेली नाही, गुजरातचा कांदा निर्यात उठवला पण महाराष्ट्रातला नाही उठवली की? आता महाराष्ट्रातली नाही ना उठवली. उठवली बातमी बघा की आता उठून काय उपयोग, शेतकऱ्याशी कांदाच नाही. आता कांदा सर्व व्यापारी वर्गाकडे गेलेला आहे, त्यामुळे व्यापारी वर्गासाठी ते काही बी करू शकतात. कमी भावात कांदा विकलाय शेतकऱ्यांनी, मग निर्यात बंदी उठली असं म्हणताय. हा, दुसरे कोणते प्रश्न आहेत माड्यात? आणि GST खातावरची GST लावली, साधारण मी 1 वर्षात 1 लाखाचा खात घेतो, त्याच्यावर 18% GST, आणि त्या 18% GST 2000 मोदी देऊन काय करणार आहेत? शेतकऱ्यांना वेळेत काढत लावलेला आहे, तर 18000 घ्यायचं इकडून आणि 2000 इकडून द्यायचं. माड्यात कसं आहे की शरद पवार निवडून गेले, त्यांनी काय केलं नाही. 35 वर्ष थोरात निवडून गेले, त्यांनी काय केलं नाही. परत विजयदादा बी निवडून गेले, त्यांनी काय केलं. तर ह्या गावाचं करणारा कोण आहे? फक्त ओम शांतीवाले. तर मला असं म्हणायचं आहे की कमळ येऊ किंवा कुणी काय करू शकत नाही, करणारा फक्त परमेश्वर आहे एवढंच. बस या गावाचं दुर्दैव्य आहे, थोरा त्याची गिरणी होती ती बंद पाडली त्यांनी, त्या माड्याचं असं वनवास चाललेलं आहे. ह्याला एकच पर्याय, परमेश्वर परमात्मा. पण आपल्याला निवडून तर कोणाला तरी द्यावं लागेल, द्यावं लागेल. दिलं तर ह्या गावाचं अक्षरशः 60 वर्ष कुणीच काय करू शकलं नाही, आणि इथून मोदी आला, इथून निवडून गेला तोही करू शकत नाही. मोदी पण विकास करू शकत नाही, कारण पंडित जवाहरलाल नेहरू येऊन गेले,
इंदिरा गांधी येऊन गेले, लालबहादूर शास्त्री येऊन गेले, सगळे सगळे येऊन गेले. ह्या गावाचा असा इतिहास आहे. 60 वर्ष झालं कुणीच काय करू शकत, आलेलं ते सगळं घेऊन गेले. बबनदादा 25 वर्ष होते, त्यांनी बी काय केलं गावात. इथं काय होतं आहे, 500 टपऱ्या येत्या त्या, 500 टपऱ्या मोडत्या त्या, एवढाच इथलं उद्योग आहे बस. बाकी कोणी तर काय करू शकत, ह्याला फक्त परमात्मा करणार. धैर्यशील मोदी पाटील. कसं काय म्हणजे तुतारीला कसं काय, बरीच लोक आहे जी कमळाला कौल देत आहेत, काय कारण आहे? आमच्या भागात आहे ती. तुमच्या भागातली? कुठल्या भागातली? आम्ही माडा अकलू जवळ आहे ना. म्हणून त्यांना देणार? म्हणून तुम्ही कोणाला देणार? तुतारी. तुतारी तुम्ही? नाही ते आम्ही. अच्छा नाही तुम्ही? तुतारी. तुतारी काय कारण आहे? पवार साहेब कसं काय काय करणे? काय माहितीये का, माढा तालुक्यामध्ये एक तर कुठला उद्योग नाही. माढा लोकसभा म्हणून नाव आहे, माढा तालुका आहे, परंतु कुठलाही विकास माढा तालुक्याचा झाला नाही, माढा शहराचा झाला नाही, कुठला उद्योग इथं नाही. त्याच्यामुळं बेरोजगारी माढा परिसरात आणि माढ्यात जास्त आहे. आणि शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत, ते कुठलाच राजकीय पुढारी किंवा कोणी असेल, ते कुठला शेतकऱ्याविषयी कुठलाही प्रश्न मांडत नाहीत. आता माझ्या स्वतःचं कांदा, माझा 2 एकर कांदा होता, मी 2 एकरच्या 2 एकर कांदा अक्षरशः रानात फेकून दिला. कशामुळं 600-500 रुपये त्याला भाव आल्यावर ते आमचा खर्च बी निघत नाही. तिथलं न्यायचं, काटायचा कांदा न्यायचा, त्याच्यामुळं शेतकरी पुरा हैराण झालेला आहे. शेतकरी या सरकारवर पुरा नाराज आहे. त्याच्यामुळं आताचा ही खासदार आहे ते बदलल्याशिवाय पर्याय नाही. लोक चिडलेत कशामुळं? तुतारीच चिडलेत सगळी. काय झालं माहिती का, पोडापोडीच राजकारण झालं ना, त्याच्यामुळे लोक चिडले, दुसरं काय सुद्धा. अशा प्रकारे पक्षामध्ये पडलेली फूट देखील माड्यामध्ये परिणाम करणारी ठरू शकते. बाकी या प्रतिक्रिया पाहिल्या तर तुम्हाला काय वाटतं, इथं तुतारी वाजेल का कमळाचा उमेदवार निवडून येईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लगावतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.